तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांवर आता अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचं कळतंय. शिवसेना बंडखोर गटाचा हा एक नवा प्लॅन आहे. त्यांची रणनीती अशा पद्धतीने आता पुढे चालली आहे. सूत्रांची माहिती आहे, बंडखोर आमदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय. विधिमंडळ सचिवांना या संदर्भातला हा बंडखोर आमदारांचा गट पत्र पाठवणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा हा नवा प्लॅन आहे. शिवसेना बंडखोर गटानं ही नवी रणनीती आखली आहे. सूत्रांकडून ही माहिती कळतीये. तर गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे गटानं बैठक घेतली होती आणि आमदारांना आपापल्या मतदारसंघामध्ये मेळावे घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या मेळाव्यातून पुढे न्या असं सांगण्यात आलंय आणि आपण शिवसेनेतच आहोत, आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करा, सगळ्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवा आणि आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे हिंदुत्व आणि मराठी, या भूमिकेवर आपण कायम आहोत हे लोकांना सांगा, त्यांना पटवून द्या, अशा पद्धतीची चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. ही बैठक गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे गटाची झाली आणि या बैठकीमध्ये हे ठरलेलं आहे की आमदारांना आता आपापल्या मतदारसंघामध्ये मेळावे घ्यायचे आहेत, तशा सूचना करण्यात आल्या आहेत आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या मेळाव्यातून पुढे न्या असं सांगण्यात आलंय आणि आपण शिवसेनेमध्येच आहोत, आपल्याबद्दलचे गैरसमज लोकांमधले कार्यकर्त्यांमधले दूर करा आणि त्यासाठी मेळावे घ्या असं सांगण्यात आलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24